7-8 वर्षाची जिनी आज पहाटे उठली नाही. तिला बरं नव्हतं. एरवी ती पहाटेच उठायची, गोळा केलेल्या काटक्या पेटवायची, मातीच्या वाडग्यात 3-4 कप पाणी ठेवायची आणि बकरीचं दूध काढायला जायची. अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होत, त्याच्या बुंध्याला नारळाच्या दोरीनी शेळी बांधलेली असायची आणि तिच्या शेजारीच एक कोचीरवाणं पिल्लू असायचं. त्या पिलाला आई नव्हती. ही शेळी त्या पिलाला पाजायची, चाटायची, बरोबर चरायला न्यायची. ते सुद्धा सारखं तिच्या पायापायात कुटमळायचं. त्याच्या आईनेही केलं नसतं एवढं प्रेम ती शेळी करायची त्या पिल्लावर. म्हणतात ना, माय मरो पण मावशी जगो. जिनीचा त्या पिलावर खूप जीव होता. ती त्याला खांद्यावर घ्यायची, मांडीवर झोपवायची. रोज ढोरं चरायला नेली की त्या पिलामागेच असायची. पिलाला ती पिठी म्हणायची. भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडस होती ती. पिठी एखाद्या दिवशी दूध प्यायचीच नाही, बसूनच राहायची. नुसती कुठेतरी पाहत, उगीचच तोंडात नसलेला चारा चावत. मग जिनी म्हणायची, आईची आठवण झाली असेल तिला. जिनीला तरी कुठे होती आई, पण तिचा बाप केनू तिला खूप लाडानी वागवायचा. तिला आईची आठवणच होऊ द्यायचं नाही. जिनी आणि पिठी अगदी एकजीव होत्या जणू. पिठी दूध प्यायली नाही तर जिनी सुद्धा भाकरी खायची नाही. आज जिनीला बरं वाटत नव्हतं. ती पहाट झाली तरी बाहेर आली नाही. पिठीच्या पाठीवरून तिचा हात फिरला नाही. पिठी दूध प्यायलीच नाही. मधूनच दबक्या आवाजात मॅ मॅ करायची. जिनीनी मग पडल्या पडल्या झोपडीतूनच पिठीला आवाज दिला आणि पिठी उड्या मारत झोपडीत आली. झोपलेल्या जिनीच्या तोंडाला तिने तोंड लावलं आणि क्षणभर ती जिनीकडे पाहत राहिली. बाजूला एका फाटक्या सुपात तरोट्याची भाजी पडलेली होती. त्यातली काही कोळी पानं जिनीने हात लांब करून उचलली आणि पिठीला खाऊ घातली. पिठीने ती भरभर जबड्यात भरून घेतली. जिनीला खूप आनंद झाला. पिठी सुद्धा तुडूक तुडूक उड्या मारत झोपडीभर फिरली आणि पुन्हा जिनी जवळ येऊन उभी राहिली. जिनीचा आखूड मळकट जाता तिने तोंडात धरून ओढला. जिनीने तो हळूच सोडवून घेतला. आधीच फाटला होता ना तो कुठे कुठे. तेवढ्यात बापाने जिनीला हाक मारली. जिनी उठली. बाहेर जाऊन मातीत काढलेल्या रांजणातलं पाणी तिने एका टिनपाटाने बाहेर काढलं, चूळ भरली, तोंडावरून हात फिरवला. पिठी ते सगळं निहाळत होती. आज जिनीच्या बापानेच ढोरं चरायला नेली. ती शेळी आणि पिठी सुद्धा चरायला गेल्या. जिनी झोपडी बाहेरच उभी होती. शेळीच्या पाठोपाठ जाणाऱ्या पिठीकडे पाहत होती. समोरच पहाडांची रांग होती. जांभळाची, चिंचेची आणि आंब्याची काही झाडं होती. बाकी सगळं सागवानी जंगल. जंगल होतं मात्र खूप दाट. पहाडावर ढोरांच्या फिरण्यानी कितीतरी पायवाटा पडलेल्या होत्या, वळत वळत जाणाऱ्या आणि कुठेतरी एकदम गडप होणाऱ्या. आज वारा नव्हता. कुठे कुठे ढग दिसत होते. जिनीचा बाप ढोरं घेऊन निघाला. मध्येच शिवराळ आवाज काढत इकडे तिकडे भटकणाऱ्या ढोरांना तो रस्त्यावर हाकी. जंगलात जाणारी वाट वळत वळत गेली. आता ढोर, पिठी आणि जिनीचा बाप दिसेनासे झाले. मग जिनी झोपडीत गेली. चुलीत काड्या घातल्या. गाडग्यातलं पीठ कोपरात काढून भिजवलं. भाकरी हातावर थापली आणि तव्यावर टाकली. अंगणात एक गोटा मातीत बसवला होता. त्याच्यावर तिने वाळलेल्या लाल मिरच्या पाणी घालून वाटल्या. तिखटाचा गोळा भाकरीवर ठेवला आणि एका पालवात भाकरी बांधली. तेवढ्यात माधुकाका आलाच. जिने, तुझ्या बापासाठी भाकरी बांधली का? जिनेनी भाकरी समोर केली.
महादेव भाकरी घेऊन निघून गेला. जिनीला आता काय करावं ते सुचेना. पिठी तर चरायला गेलेली, तिला करमेना. ती संध्याकाळकडे डोळे लावून बसली होती. पहाडा दिवस लवकर बुडतो. ती पिठी गेल्याच्या वाटेकडे आता दूर दूर पाहत होती. ढोर दिसली, तिचा बापही दिसला. तिला खूप हुरूप आला. छोटीशी पिठी कुठून दिसणार बरं दुरून. पण छी, ती जवळूनही दिसती नाही. सगळी ढोर आपापल्या वाटेनी पांगली. शेळी सुद्धा झुडपाशी येऊन उभी झाली. गवती छपरावर काठी टाकून गेनू जिनीजवळ आला. पण पिठी कुठे? जिनी कावरीबावरी झाली. पिठी कुठे? तिने बापाला विचारलं. आज कुठेतरी भटकली ती. दिसकल्ला तेव्हा तिने खूप धुंडलं म्या, पर दिसलीच नाही ग, बापानी सहज सांगितलं. पण जिनीनी लगेच गळा काढला. वाघानं खाली असून का? तिने बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या त्या वाटेकडे धावत सुटली. बाप गोंधळला. जिनीचं पिठीवरचं प्रेम त्याला ठाऊक होत. तो जिनी मागे धावला. टिवल्याच्या जिनीला पकडून त्यांनी कडेवर घेतलं. आग, आता अंधारात कशी दिसन पिठी? उद्या पहाटेसच जाईन न मी तिला शोधायला. जिनीनं रडून रडून आकांत केला. बापानी खूप खूप समजावलं, पण उपयोग झाला नाही. जिळ जेवली ना. रडून रडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला. जिनीचा बाप पहाटेला सुटला, जंगलात गेला. पिठीला दऱ्याखोऱ्यात शोधायला लागला. फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला. घामानी गेनू टपटपून निघाला. पण पिठी काही कुठे दिसेना. आज तर भाकरही नव्हती. तो थकून गेला आणि एका दरीच्या उंच टोकावर मोहाच्या झाडाखाली टेकला. आणि पुढे दरीत पाहतो तर काय? पिठी उभी होती एका दगडावर. जिनीच्या बापाला खूप आनंद झाला. तो धावत अर्धी दरी उतरला. पण एकदम थबकला. पिठी समोरच्या दाट झुडपाड वाघीण उभी होती. ती पिठीकडेच पाहत होती. तिचे क्रूर डोळे पाहून जिनीचा बाप जागीच ठिचला. पिठी हालच्या आवाजात बॅ बॅ करत पुढे सरत होती. वाघिणीच्या ती अगदी जवळ गेली. वाघिणीने घशातला घशात कुर्र कुर्र आवाज केला. पिठीने आपलं तोंड उंचावून वाघिणीच्या तोंडाला लावलं आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा. मग वाघीण जरा जोरानच कुरकुरली आणि जिनीच्या बापाने एकदम डोळे पिटले. संपलं पिठीचं आयुष्य. डोळ्यापुढे जिनी दिसली. पिठीसाठी आक्रोश करणारी जिनी. पण इलाज नव्हता. क्षणार्धात त्याने डोळे उघडले आणि पाहतो तर काय? वाघीण तिथे नव्हती. त्यांनी दूरवर इकडे तिकडे पाहिलं. वाघीण कुठेच दिसत नव्हती. पिठी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला पाहत दबक्या आवाजात बॅ बॅ करत होती. जिनीचा बाप धावतच तरी उतरला. निरागस पिठीला त्यांनी एकदम कवेत घेतलं. छातीशी घट्ट धरलं. छातीशी जिनीच होती जणू. हो जिनू. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.